चाललोय कुठंतरी वन वन फिरायला, बघूया आता जवळपास तर खूप काही मिळतंय का बघू, जंगलातच आहे तसं राहायला। चला तर लोदिवलीवरून जवळपास कुठे एखादा छोटासा धबधबा असेल तिकडे वाटचाल करूया। विथ कॅमेरामन पूजा जठार, जठार काय ट्रिप आहे दुसरा शॉट। विथ कॅमेरामन पूजा रंजित काय बोल, चलो आवडलं आहे I'm done. प्रवास सुरू करताच पावसाचं आगमन झालेलं आहे। पाऊस, प्रवास आणि निसर्ग एक सुंदर अनुभव। निसर्ग वेगळ्या वळणावर घेऊन जात होता आणि गुगल मॅप ही। गुगल मॅप मुळे रस्ताही खूपदा चुकला पण फायनली जवळपास पोचलोच आम्ही। प्रत्येक वळणावर हेच वाटत होतं की पोहोचतोयच आम्ही, पोहोचतोयच। फायनली जवळपास तरी पोहोचलोय। निसर्गाच्या वाटेवर जायचं म्हणजे पायवाटच जावं लागेल। रस्ता झोकलेला आहे, कुठं जायचं? समोर धबधबा दिसतोय, चल। इथूनही खूप चालायचंय अजून। गे तुला एक, बाकीचे मला, चलो। नंतर इथे काकांना वाट विचारली धबधब्यासाठी, काकांनी सरळ जायला सांगितलं जंगलातून। फॉलो मी, चला पळा 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 पळा। खूप झाडी दिसल्यानंतर आम्ही दोघांनी रिटर्न जाण्याचा निर्णय घेतला असताना ज्यावेळेस पाण्यात उतरलो तेव्हा समोरून एक कपल आलं आणि ते म्हणालं, यू आर ऑल्सो सर्चिंग फॉर वॉटरफॉल। आम्ही म्हणाला त्यांना, या या या। आमचा कॉन्फिडन्स जणू असा गगनचुंबी गेला। मग आम्हाला जंगलातून चालायला प्रोत्साहन मिळालं। इकडे तिकडे खेकडे दिसत होते खूप सारे।
खूप घनदाट असं जंगल होतं, म्हणून मी युक्ती लढवली आणि आमच्या कॅमेरामनला पुढे केलं, तुम लढो हम हे पीछे। एक तासाच्या ट्रेकिंग नंतर, अधिक परिश्रमानंतर आम्ही फायनली पोहोचलो वॉटरफॉलला, छोटूसा वॉटरफॉल। इथे वॉटरफॉलला पोहोचण्याच्या अगोदर 6-7 फुटावरून खाली उतरायचं होतं। तर सोबत असलेला दादा मला म्हणतोय, अरे आप आ जाओ मैं आपको संभाल लूंगा। आता त्याला कसं सांगणार मी की भाई 75 किलो जो मैदाचं पोतं तू कसं सावरणार आहेस। शेवटी मी वळून उडी मारली। झिंगा लाला हू हू, झिंगा लाला हू हू। चला परतीचा प्रवासाला सुरुवात। ते बघ तिकडे गेलेलो आपण, चल चल पट पट, भूक लागली खूप, मस्त ताव मारू। डोकं जाम दुखायला लागले, ऐका या जेवायला।